पूर्वीच्या काळी धनसंपत्तीचं आगर म्हणून गाई म्हशींची तुलना होत असे. ज्याच्याकडे जेवढ्या जास्ती गाई, जेवढ्या जास्ती जनावर, तेवढा तो अधिक श्रीमंत, अधिक बलशाली. अर्थातच आज वसुबारस गोवत्स द्वादशी. समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनामधून अनेक रत्न जन्माला आली. अनेक रत्न त्या समुद्रातनं बाहेर पडली. त्यातनं पाच गायी बाहेर पडल्या. ह्या पाच गायींची वेगवेगळी नावं आहेत. परंतु नंदिनी नावाची जी गाय होती तिला प्रतिकात्मक पूजा म्हणून गोवत्स द्वादशी साजरी केली जाते. प्रत्येक गाय ही नंदिनी स्वरूप कामधेनू असून आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करणारी आहे असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. अर्थातच आज आपल्या घरामध्ये आपल्या देवापुढे बारसेचे 12 दिवे एका ताटलीमध्ये लावायचे. प्रत्येक दिव्यामध्ये एक लवंग टाकायचं, तिळाचं तेल टाका किंवा गोडं तेल टाका. हे सर्व दिवे पूर्वेला तोंड करून पेटवायचे. या सर्व दिव्यांना हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं. या दीपांची आवली म्हणजे रांग आपल्या घरात लावायची आहे म्हणून त्या दिव्यांना नमस्कार करायचा. अंधकाराचा नायनाट होऊन घरामध्ये धनसंपत्तीचा उजागर होऊ दे, घरामध्ये बरकत येऊ दे अशी प्रार्थना करायची. आणि तो एक दिवा तुळशीपाशी, एक दिवा गायीपाशी लावायचा. मला माहिती आहे की आपण सगळे शहरात राहता आणि हल्ली गायी दिसेनाशा झाल्यात, लुप्त झालेल्यात, गोवंश फार मोठ्या प्रमाणात नष्ट होत चाललाय. म्हणून हल्ली लोक प्रतिकात्मक धातूच्या गायी देखील पूजेमध्ये ठेवतात. जर आपल्याला आज गाय मिळाली नाही तर हल्ली काय करतात, कोणी राजकारणी मंडळी गायी चौकामध्ये आणतात आणि त्यांची सुद्धा आपली पूजा केली जाते. अर्थात आज तुम्हाला जर गायीची पूजा करणं शक्य नसेल तर घरामध्ये पाटावरती तुम्ही गायी वासराचं चित्र काढून सुद्धा त्याची पूजा करू शकता. गायीला गोग्रास घालायचा आहे, त्याचबरोबर आज तुम्ही वर्णापूर्णाचा नैवेद्य करूनही गायीला खाऊ घालायचं. जे तुम्हाला शक्य होईल तेवढी गायीची सेवा करायची.